वास्तव महाराष्ट्र। कलावंतांचे नदीपात्रात आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील वृद्ध कलावंत यांची नावे मानधन यादीत समाविष्ट करा आणि समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करा। यासाठी वृद्ध कलावंत यांनी पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलंय आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। यापूर्वी सुद्धा या कलावंतांनी प्रशासनाला निवेदन दिलं, आंदोलन केले, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले। तर समाज कल्याण विभागाने गरजू कलावंत यांना डावलून नियमबाह्य नावे यादीत समाविष्ट केली आणि अखेर कलावंत बाजूलाच ठेवले असल्याचा आरोप केला। त्यामुळे त्यांची नावे यादीत समाविष्ट करा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। वृद्ध कलावंत मानधन समिती अंतर्गत या ठिकाणी शासन निर्णयानुसार 300 कलावंतांची निवड करणे बंधनकारक असताना या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन या ठिकाणी अपात्र उमेदवारांची पात्र निवड केली आणि 300 नावं काढायची असताना सुद्धा 263 पात्र या ठिकाणी ठरवले, त्यामुळे 37 कलावंतांवर या ठिकाणी अन्याय झालेला आहे। त्या कलावंतांना न्याय मिळण्यासाठी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन सुरू केलं आणि येणाऱ्या 24 तारखेला आम्ही या ठिकाणी या भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रेत यात्रा आंदोलन सुद्धा आम्ही बुलढाणा शहरातून या ठिकाणी काढणार आहे आणि ज्या आंदोलनामध्ये जी प्रशासनाची हानी होईल किंवा आंदोलन चिघळेल याला प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी कारणीभूत राहील। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।